नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बँक ऑफ इंडिया या नॅशनलाइज बँका बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती होणार आहे वेगवेगळ्या पदांची. नेमके ते पद म्हणजे ते पोस्ट कोणते आहेत, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, परीक्षा होणार आहे का, एजचा क्रायटेरिया काय आहे आणि कोण कोण या पदांसाठी अप्लाय करू शकतं याची पूर्ण माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती सुद्धा आहे. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जे रोज वेगवेगळ्या जाहिराती येतात, मग त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या म्हणजे राज्य सरकारच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या जाहिराती असतील किंवा केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या जाहिराती असतील किंवा फ्री यूट्यूबवर जे लेक्चर्स असतात ते सुद्धा तुम्हाला मित्रांनो इथे मिळतील. म्हणून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला मित्रांनो, बँक ऑफ इंडिया यामध्ये जी 500 पदांची जी भरती होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघूया नेमकं हे नोटिफिकेशन काय सांगतं वेगवेगळ्या जे पद आहेत ते नेमके कोणते कोणते पद आहेत तेही आपण बघूयात, कोणकोणच्या पोस्ट आहेत. एकूण जागा मित्रांनो 500 आहेत. मी आताच सांगितल्याप्रमाणे पहिले जी पोस्ट आहे ती आहे क्रेडिट ऑफिसर, जनरल बँकिंग ऑफिसर ज्याला म्हणतात. 350 जागा आहेत मित्रांनो याच्या. त्यानंतर याला जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते आहेत कोणत्याही शाखेतील पदवी. एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाय, पर्सेंटेजची अट नाही. पहिली पोस्ट. दुसरी पोस्ट मित्रांनो आयटी ऑफिसरची आहे. 150 जागा आहेत. या 350 या 150 दोन्ही मिळून 500 वॅकन्सीज. याचे क्वालिफिकेशन काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे. पहिल्या पोस्टसाठी तर कुठलाही ग्रॅज्युएट चालतो, पर्सेंटेजची अट नाही. परंतु दुसरी जी पोस्ट आहे ती आयटी ऑफिसरची आहे. 150 जागा आहेत. त्याचं क्वालिफिकेशन काय आहे तर बीई किंवा बी टेक, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, किंवा कोणत्याही शाखेतील पदवी प्लस इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, कम्प्युटर सायन्स, आय टी, कम्प्युटर ॲप्लिकेशन, पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी ही याला चालेल. लक्षात घ्या, बीई, बी टेक मी एवढं सांगितलेले, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन, आय टी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, याच्यामध्ये बीई बी टेक हा असेल तर याला अप्लाय करू शकाल ते कॅन्डिडेट. हां, किंवा जर समजा तुमच्याकडे पी जी आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे यामध्ये कुठे की टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, कम्प्युटर सायन्स, आय टी, कम्प्युटर ॲप्लिकेशन, यातली जर का पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट पी जी तुमचं कम्प्लीट झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट आहे, तुम्ही याला अप्लाय करू शकता. तुम्ही याला एलिजिबल आहात या दोन नंबरच्या पोस्टला. मित्रांनो वयाची अट बघूया काय आहे.
1 फेब्रुवारी 2023 रोजी कमीत कमी वय 20 जास्तीत जास्त 29 वर्ष ओपन कैटेगरी अनरिजर्व कैटेगरी जर कैटेगरी असेल तर एससी एसटी 5 वर्षांची एज रिलैक्सेशन आहे सूट आहे ओबीसी असेल 3 वर्षांची सूट आहे परीक्षा फीस ऑनलाइन एप्लीकेशन आहे 850 रुपये फीस आहे ओपन कैटेगरी साठी रिजर्व कैटेगरी साठी 175 रुपये फीस आहे मित्रांनो सैलरी इथे मेंशन केलेली आहे त्यानंतर नोकरीचं ठिकाण बँक ऑफ इंडिया आहे नॅशनलाइज बँक आहे संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही जावं लागेल जर तुम्ही एग्जाम क्लियर झाला तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर ऑनलाइन अर्ज करायचा आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी आहे कधीपासून सुरू होते मी त्याचं पुढे तुम्हाला सगळं सांगतोय 25 फेब्रुवारी लास्ट डेट आहे www.bankofindia.co.in या वेबसाइटला जाऊन तुम्हाला ऑनलाइन एप्लीकेशन करायचं आहे इथे तुम्ही अधिकृत पूर्ण माहिती मित्रांनो याची बघू शकणार आहात तर आता हेच आपण इंग्लिश मध्ये ते नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाइटला आलेलं आहे तेही आपण बघूया बघूया मित्रांनो इंग्लिश मध्ये नोटिफिकेशन काय डाउट जर तुम्हाला यात असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता मी पूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करू जर तुमचे काही डाउट्स असतील तर मित्रांनो बघा तुम्ही इथे बघत असाल की ऑनलाइन ऍप्लिकेशन 11 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे आजपासून आणि लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन दॅट इज 25 फेब्रुवारी 2023 म्हणजे 25 फेब्रुवारी 2023 त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला टेंटेटिव डेट ऑफ ऑनलाइन एग्जामिनेशन विल बी अडवाइज सेपरेटली ही इथे मेंशन केलेली नाही आहे ही नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे हा पण 11 फेब्रुवारी 2023 म्हणजे आजपासून ऑनलाइन ऍप्लिकेशन सुरुवात झाली आहे 25 फेब्रुवारी त्याची लास्ट डेट आहे आता डिटेल्स ऑफ द वॅकन्सीज बघूया तर आपण जे 500 जागा आहेत त्यातली पहिली पोस्ट मी आधी सांगितल्याप्रमाणे क्रेडिट ऑफिसर इन जनरल बँकिंग ओके दॅट इज 350 जागा आहेत त्यातल्या एस सी कॅटेगरीसाठी 53 वॅकन्सीज आहेत एस टी साठी 30 आहेत ओबीसी 97 वॅकन्सीज आहेत ईडब्ल्यू एस 35 जनरल कॅटेगरीसाठी 135 अशा टोटल 350 वॅकन्सीज आहेत त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे पोस्ट नंबर 1 पोस्ट नंबर 2 दुसरी जी पोस्ट आहे दॅट इज आय टी ऑफिसर इन स्पेशलिस्ट स्ट्रीम दॅट इज त्याच्या वॅकन्सीज टोटल 150 त्यापैकी 23 एस सी 10 एस टी ओबीसी 41 ईडब्ल्यू एस 30 आणि जनरल कॅटेगरीच्या 63 अशा टोटल 150 सगळ्या मिळून मित्रांनो या 500 वॅकन्सीज आहेत दोन्ही मिळून एस टी एस सी साठी 76 दोन्ही पोस्ट मिळून एस टी साठी 40 ओबीसी दोन्ही पोस्ट मिळून 138 48 ईडब्ल्यू एस आणि 198 जनरल कॅटेगरी साठी आहे दोन्ही पोस्ट मिळून पोस्ट नंबर 1 आणि पोस्ट नंबर 2 आता मित्रांनो याची एग्जाम होणार आहे का तर होणार आहे ऑनलाइन एग्जाम होणार आहे त्याची डेट मात्र मेंशन केलेली नाही आहे तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया मी आधीच सांगितलं की पहिल्या पोस्टसाठी एनी डिग्री कुठलीही डिग्री पाहिजे पर्सेंटेजची अट नाही आहे दुसऱ्या पोस्टसाठी त्या त्या सब्जेक्टमधलं तुमचं त्या त्या ब्रँचमधली तुम्ही बी ई बी टेक किंवा पी जी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो एजचा क्रायटेरिया पण मी तुम्हाला आधी तो सांगितलेला आहे आपण डायरेक्ट आता त्या एक्झामकडे जाऊयात की जी एक्झाम ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचा नेमका पॅटर्न काय असणार आहे त्याच्याकडे आपण जाऊया भरपूर मोठे नोटिफिकेशन आहे येस ऑनलाईन एक्झामिनेशन बघा मित्रांनो व्यवस्थित नोटिफिकेशन वाचून घ्या आणि मगच ऑनलाईन ऍप्लिकेशन करा हा बघा द स्ट्रक्चर ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन पहिला जो सब्जेक्ट असणार आहे इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन 40 मार्क्स 40 मिनिट सेपरेट त्यासाठी असणार आहे रिजनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड 45 क्वेश्चन्स त्यानंतर 60 मार्क्स आहेत 60 मिनिट आहेत
जनरल इकोनॉमी बैंकिंग अवेयरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क्स 35 मिनिट्स याच्यासाठी पण सेपरेट आहेत. डेटा एनालिसिस एंड इंटरप्रिटेशन 35 क्वेश्चन आहेत 60 मार्क्स आहेत मित्रांनो 45 मिनिट्स आहे. आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव पेपर त्यामध्ये लेटर रायटिंग आणि एसे म्हणजे इंग्लिश लँग्वेज वेगळा हा डिस्क्रिप्टिव इंग्लिश आहे. लेटर रायटिंग एसे आहे. दोन क्वेश्चन असणार आहे 2 क्वेश्चन 25 मार्क आहे 25 मार्क्स आणि सेपरेट त्यासाठी 30 मिनिट आहेत. हे सोडू ठीक आहे. तर मित्रांनो याप्रमाणे याची ही ऑनलाइन एग्जाम होणार आहे. ऑनलाइन एग्जाम झाल्याच्या नंतर आता याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर आहे. देअर विल बी पेनल्टी फॉर रॉन्ग आन्सर्स. ओके इथे बघा इथे बघूयात आपण की द कॅन्डिडेट 1/4 ऑफ द मार्क्स साइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड ऍज पेनल्टी टू 1/4 आहे मित्रांनो. पॉइंट टू 1/4 आहे समजून घ्या. इफ यस इंटरव्ह्यू आहे का तर इंटरव्ह्यू पण आहे आणि मित्रांनो याला जीडी पण आहे ग्रुप डिस्कशन पण आहे. इंटरव्ह्यू आहे. बँक विल कंडक्ट द पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ ऑल द सिलेक्टेड कॅन्डिडेट. टोटल मार्क्स अलॉटेड फॉर इंटरव्ह्यू विल बी 60 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स विल बी 40% फॉर जनरल कॅटेगरी अँड ईडब्ल्यूएस कॅटेगरी अँड 35% फॉर एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी कॅटेगरी इंटरव्ह्यू साठी. हा पूर्ण इंटरव्ह्यू 60 मार्काचा आहे. 40% मार्क्स पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर. 35% मार्क्स पाहिजेत तुमचे इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर. त्यानंतर मित्रांनो ग्रुप डिस्कशन आहे. जीडी आहे. म्हणजे बघा तीन फेज आहे. पहिला फेज जो आहे तो आपला याचा कुठला ऑनलाइन एग्जाम. सेकंड इंटरव्ह्यू. थर्ड इथे इथे बघा ग्रुप डिस्कशन आहे. ग्रुप डिस्कशन विल बी कंडक्टेड फॉर द कॅन्डिडेट सिलेक्टेड थ्रू ऑनलाइन टेस्ट ऍट सिलेक्टर सेंटर्स. टोटल मार्क्स अलॉटेड फॉर ग्रुप डिस्कशन विल बी 40 मार्क आहेत मित्रांनो जी डी साठी. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल बी 40% फॉर जनरल अँड ईडब्ल्यूएस कॅटेगरी. सेम तेच इंटरव्ह्यूला जे आहेत ते 35% मार्क्स फॉर एस एस टी ओबीसी आपला ओबीसी पीडब्ल्यूडी कॅटेगरी कॅन्डिडेट. ओके तर या तीन फेजमधनं जावं लागणार आहे. फायनल सिलेक्शन जे होणार आहे ते फायनल सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी बेस्ड ऑन द मार्क्स ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट इन ऑनलाईन एक्झामिनेशन पर्सनल इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन. फायनल सिलेक्शन जे आहे ते ऑनलाइन एक्झामिनेशन पर्सनल इंटरव्ह्यू आणि जी डी या मार्कांच्या बेसिसवर होणार आहे. हे नीट समजून घ्यायचं तुम्हाला आहे ठीक आहे. सो त्याप्रमाणे त्याची मेरिट लिस्ट बनणार आहे आणि मग त्याचं सिलेक्शन मित्रांनो होणार आहे. तर आता बाकीचं ऍडमिशन फॉर द पोस्ट ऑफ ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स सगळं तुम्ही व्यवस्थित मित्रांनो हे नोटिफिकेशन वाचून घ्या. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. त्याच्याशी संबंधित डाऊट्सच विचारा म्हणजे तो व्हिडिओ बनवायला सोपं होईल. आणि अपॉर्च्युनिटी आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ऑलरेडी बँकांच्या एक्झामची तुम्ही तयारी करत आहात. खूप अपकमिंग सुद्धा एक्झाम्स आहेत. त्यातली ही एक एक्झाम मित्रांनो आता होते आहे. त्याची डेट मात्र मेन्शन नाही आहे. ती डेट आल्यानंतर तुम्हाला मी त्याचा अपडेट देतो. तुर्तास इथं थांबतो. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या या सगळ्या एक्झामसाठी ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. तेही तुम्ही जॉईन करू शकता. चला इथेच थांबतो. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.